संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित होणार. तिहेरी तलाक विरोधी सुधारित विधेयक आज राज्यसभेत मांडलं जाण्याची शक्यता. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक विधेयक राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आणि होमिओपॅथी सुधारणा विधेयक राज्यसभेतही मंजूर. आजच्या जागतिक जैवइंधन दिवसानिमित्त दिल्लीत एका विशेष बैठकीचं आयोजन. बैठकीला पंतप्रधान उपस्थित राहणार. ऊस पिकाचं क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याबाबतच्या योजनेची साखर कारखाने आणि बँकांनी प्रभावी अंमलबजावणी करावी. मुख्यमंत्र्यांचे निर्देश. येमेनमध्ये बसवर झालेल्या हल्ल्यात 29 बालकांचा मृत्यू. संयुक्त राष्ट्रांसह जगभरातल्या विविध देशांनी केला निषेध. आणि केरळमधल्या पूरस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा. सर्वतोपरी मदतीचं आश्वासन. नमस्कार. 8:30 बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं तिहेरी तलाक कायद्याच्या मसुद्यात 3 महत्वाचे बदल करून नव्या सुधारित विधेयकाला काल मंजुरी दिली. यापूर्वीच विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानं सुधारित विधेयक आज राज्यसभेत मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यास ते पुन्हा लोकसभेत मंजुरीसाठी पाठवलं जाईल. या विधेयकात केलेल्या सुधारणांनुसार तिहेरी तलाक देणाऱ्या पतीविरुद्ध पत्नीनं किंवा रक्ताच्या अथवा विवाहाच्या नात्याच्या सख्या नातेवाईकांनी प्राथमिक तक्रार दाखल केल्यासच ती दखलपात्र ठरेल, अन्यथा नाही, अशी माहिती केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. दुसऱ्या बदलानुसार पती पत्नीमध्ये समेट घडवून आणण्यासाठी न्यायदंडाधिकारी किंवा वकील पुढाकार घेऊ शकतो. तिसऱ्या बदलानुसार न्यायदंडाधिकाऱ्याला पतीला जामीन देण्याचा अधिकार देण्यात आलाय. मात्र त्यासाठी आधी त्यांना पत्नीची बाजू ऐकून घ्यावी लागणार आहे. हा गुन्हा मात्र अजामीनपात्रच राहणार आहे असं रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलंय. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा विधेयक राज्यसभेत आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं. लोकसभेनं हे विधेयक याआधीच संमत केलंय. दलितांचं हितरक्षण करण्यासाठी आणि गरीबांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक आणि होमिओपॅथी सुधारणा विधेयक काँग्रेस सदस्यांनी केलेल्या गदारोळातच राज्यसभेत संमत करण्यात आलं. गरीबांना पोषण मूल्य मिळावीत म्हणून सर्व डाळींवर किलोमागे 15 रुपयांची सवलत देण्यात आली आहे. माध्यान्ह भोजन शिधापत्रिका अशा माध्यमातून ही डाळ गरीबांना उपलब्ध करून दिली जाईल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 5,236 कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आलाय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या वित्तीय व्यवहारविषयक समितीनं या निर्णयाला मंजुरी दिली. केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. तसंच या योजनेसाठी उत्पन्न पात्रता 1 लाख रुपयांवरून 1.5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीत 30% वाटा मुली आणि 5% वाटा दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आलाय. त्यासाठी 3,085 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेला मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. ही योजना 12व्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीच्या पुढेही चालू राहील. या योजनेच्या पहिल्या टप्प्याचं काम 2019 पर्यंत पूर्ण होईल. जागतिक जैवइंधन दिवसानिमित्त आज नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात विशेष बैठकीचं आयोजन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. शेतकरी, शास्त्रज्ञ, उद्योगपती, विद्यार्थी, सरकारी अधिकारी आणि कायदे मंडळाचे सदस्य अशा विविध स्तरातले प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील. जैव इंधनाचा वापर वाढवल्यास जीवाश्म इंधनाची आयात आणि त्यावरचं अवलंबित्व कमी करणं शक्य होणार आहे. पर्यावरण स्वच्छ राखण्यामध्ये, शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचा पर्याय ठरण्यामध्ये आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्यामध्ये जैवइंधन मोलाचं योगदान देऊ शकेल. यासाठीच पारंपरिक जीवाश्म इंधनाचा वापर कमी करून जैवइंधनाचा वापर वाढवण्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं दरवर्षी 10 ऑगस्ट हा दिवस जागतिक जैवइंधन दिवस म्हणून साजरा केला जातो. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया, स्वच्छ भारत या योजना तसंच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांसाठी जैवइंधन कार्यक्रम पूरक ठरतो आहे.
ऊस पिकाचं क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याबाबतच्या योजनेची साखर कारखाने आणि बँकांनी प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. मुंबईत काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात आढावा बैठक झाली, त्यात त्यांनी हे निर्देश दिले. सहकार मंत्री सुभाष देशमुख याप्रसंगी उपस्थित होते. जे कारखाने सूक्ष्म सिंचन योजनेची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांचे वीज खरेदी करारनामे रोखण्यात येतील, तर ज्या बँकांकडून योजनेची अंमलबजावणी होणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्री याप्रसंगी म्हणाले. तसंच ज्या शेतकऱ्यांचे आणि साखर कारखान्यांचे कर्जासाठी अर्ज आलेत त्यांना तात्काळ मंजुरी द्यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं काल राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला होता. या बंद दरम्यान औरंगाबादमधल्या वाळूज औद्योगिक वसाहतीत आंदोलनकर्त्यांनी मोठं नुकसान केलं. या पार्श्वभूमीवर चेंबर ऑफ मराठवाडा अॅग्रीकल्चर अँड इंडस्ट्रीयल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल उशिरा एक पत्रकार परिषद घेतली. विविध मोठ्या बहुराष्ट्रीय उद्योगांबरोबरच 50 ते 60 कंपन्यांचं मोठं नुकसान आंदोलनकर्त्यांनी केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी या पत्रकार परिषदेत केला. सुरक्षिततेचा मुद्दा उठवत अशा घटनांमुळे कंपन्यांमध्ये नव्यानं गुंतवणूक कशी होणार असा संतप्त सवाल उद्योजकांनी उपस्थित केला. या सगळ्या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच एक शिष्टमंडळ भेट घेणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. दरम्यान काल राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात मराठा मोर्चा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. औरंगाबाद आणि पुणे वगळता इतरत्र शांततेच्या मार्गानं बंद पाळण्यात आला. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि परळी या बंदमधून वगळण्यात आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून सर्वत्र शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ आणि एसटी सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. येमेनमध्ये बंडखोरांचं वर्चस्व असलेल्या भागात एका बसवर झालेल्या हल्ल्यात 29 बालकांचा मृत्यू झाला. रेडक्रॉस संघटनेनं ही माहिती दिली आहे. या हल्ल्यामुळे सौदी अरेबिया प्रणित आघाडीच्या कारवाईचा जगभरातून निषेध होत आहे. या आघाडीनं या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. सौदी अरेबियाच्या जिझान शहरात केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हुती बंडखोरांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आल्याचं सौदी आघाडीचं म्हणणं आहे. या बसमध्ये 77 लोक होते, त्यापैकी 29 बालकं 15 वर्षाखालची होती. या हल्ल्यात 30 बालकांसह 48 जण जखमी झालेत. संयुक्त राष्ट्र, अमेरिका आणि इतर देशांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय. या हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी संयुक्त राष्ट्रांनी केली आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसरात उपयुक्त ठरेल असा उद्योग निर्माण करण्याच्या दृष्टीनं नाशिकच्या धनंजयनं शेतकऱ्यांसाठी कीटकनाशक फवारणी यंत्र बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. प्रधानमंत्री स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून सुरू केलेल्या या व्यवसायामुळे शेतकऱ्यांना कमी दरात उच्च दर्जाचं यंत्र मिळालं आणि धनंजयच्या पंखांना भरारी घेण्याचं बळही मिळालं. कीटकनाशक फवारणी करताना अनेकदा शेतकऱ्यांना आरोग्यदृष्ट्या जोखीम पत्करावी लागते. मात्र प्रदूषणविरहित, सुरक्षित आणि कमी खर्चाचं ब्लोअर स्पेअर हे कीटकनाशक फवारणी यंत्र बाजारात आलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा आदिवासी बहुल तालुक्यातल्या धनंजय जाधव या युवकानं स्टार्टअप योजनेतून हे कीटकनाशक फवारणी यंत्र बनवलं आहे. विशेष म्हणजे धनंजयच्या या संशोधनाची दखल प्रधानमंत्री कार्यालयानंही घेतली आहे. देशातल्या मोजक्या स्टार्टअपमध्ये धनंजयची निवड झाली आहे. सटाणा तालुक्यात धनंजयच्या वडिलांचं छोटंसं वर्कशॉप आहे. लहानपणापासून तो वडिलांसोबत तिथं काम करायचा तो अनुभव धनंजयच्या गाठीशी होता. कीटकनाशक फवारणीसाठी परदेशी यंत्र आहेत, मात्र ती परवडण्याजोगी नाहीत. हे हेरून धनंजयनं ब्लोअर स्पेअर हे यंत्र बनवलं. 600 लिटर क्षमतेचं दुहेरी रॅडियल फॅन फवारणी यंत्र इतर यंत्राप्रमाणेच दिसत असलं तरी अंतर्गत रचना, ऊर्जा, कार्यक्षमता, अचूकता अधिक सरस असल्याचा दावा धनंजयनं केला आहे. स्प्रेअर, मल्टी स्प्रेअर स्प्रे मशीन म्हणून याला आम्ही म्हणतो, कारण हे मशीन सर्व प्रकारच्या फळबागा, भाजीपाला, धान्य, त्याच्यात आता प्राधान्याने आपण हे घेऊया टमाटा, मिरची, कॉटन. आता कॉटनने बोंडाळ्याने प्रचंड त्रास दिला आहे.
खानदेशमध्ये विदर्भामध्ये, तर त्यावेळेस खूप शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. ही टेक्नॉलॉजी आपल्याला त्यांना देखील चालेल, उसांना चालेल, द्राक्ष डाळिंबाला सुद्धा अतिशय त्याचा चांगला प्रकारे त्याचा फायदा होत आहे. आणि याचं जे संशोधन झालंय, आम्ही नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनच्या मार्फत याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे. शेतकऱ्यांना याचा अतिशय प्रतिसाद, त्याचा कामाचा जो जे फायदे आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत, त्याच्यामुळे आमच्याकडे त्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 2013 मी हा ब्लोअर पूर्णपणे विकत घेतल्यावर त्याची पूर्ण माहिती काढली आणि व्यवस्थित स्प्रे होतो का नाही ते पाहिलं. कमी पाण्यात आणि कमी वेळेत सगळा स्प्रे व्यवस्थित होत असतो आणि फळाला त्याच्यानंतर क्वालिटीला सगळ्यात चांगल्या प्रकारे मला त्यांच्या ब्लोअरनी हे आलं की चांगल्या प्रकारे यश आलं आणि त्याच्यामुळे माझा मजूर खर्च व त्याच्यानंतर औषधांचा खर्च आणि वेळ कमी लागला आणि मला त्याच्यात समाधान वाटलं. या मशीनमध्ये मिळणारी हवा आपल्याला 33 मीटर पर सेकंड मिळते. जी इम्पोर्टेड मशीनला जेवढी हवा दिली आहे तेवढी हवा या मशीनद्वारे आपल्याला मिळते. इम्पोर्टेड मशीनला टार्गेट सेट करता येत नाही, याला आपल्याला टार्गेट सेट करता येतो. ज्या ठिकाणी आपल्याला स्प्रे करायचा आहे, ज्या भागावर स्प्रे मारायचा आहे आपल्याला, त्या भागावर आपल्याला याच्याने स्प्रे मारता येतो. जिद्द, मेहनत आणि कल्पकतेच्या जोरावर धनंजयनं उच्च दर्जाचं आणि परवडण्याजोगं यंत्र बनवलं आहे, त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना हे फायदेशीर ठरत आहे. केंद्र सरकारच्या रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात रत्नागिरी विमानतळाचा समावेश करण्यात आलाय. त्याअंतर्गत रत्नागिरी इथं तयार करण्यात आलेल्या धावपट्टीवर काल तटरक्षक दलाच्या विमानाची यशस्वी चाचणी झाली. 2100 मीटर लांबीची धावपट्टी असणाऱ्या या विमानतळाचा केंद्रीय नागरी हवाई मंत्रालयाच्या उडान योजनेत समावेश करण्यात आलाय. अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या या विमानतळाचं काम आता पूर्ण झालं असून प्रवाशांना सेवा देण्यासाठी विमानतळ सज्ज झालाय. सर्व चाचण्या पूर्ण झाल्यावर संरक्षण मंत्रालयाकडून खासगी प्रवासी वाहतुकीसाठीही परवानगी देण्यात येणार आहे. पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी नाशिकमध्ये काल आंदोलन करण्यात आलं. पत्रकारांच्या संरक्षणासंदर्भातला मसुदा आणावा, अधिस्वीकृतीतल्या जाचक अटी दूर कराव्यात, मानधनावर असलेल्या ग्रामीण आणि शहरी पत्रकारांना एसटी भाड्यात सवलत द्यावी, पत्रकारांचं आर्थिक कौटुंबिक सर्वेक्षण करावं यासह इतर मागण्या पत्रकारांनी याप्रसंगी केल्या. उपस्थित पत्रकारांनी निदर्शनं करून त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. पत्रकारांना जे संरक्षण मिळालं पाहिजे त्या बाबतीमध्ये मसुदा अजून धूळखात पडलेला आहे. दुसरा मुद्दा असा आहे का, पत्रकारांना पेन्शन योजनेमध्ये ग्रामीण आणि शहरी पत्रकारांना लाभ दिला जात नाही. दुसरीकडे तिसरा असं आहे का, अधिस्वीकृतीच्या वेगवेगळ्या समित्या केल्या जातात, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या एकच संघटनेला विश्वासात घेतलं जातं, महाराष्ट्राच्या अन्य पत्रकारांना घेतलं जात नाही. त्या समितीला बरखास्त करून नव्याने समिती नेमली पाहिजे आणि पत्रकारांचा कौटुंबिक आर्थिक सर्वे झाला पाहिजे आणि जिल्हा माहिती कार्यालयामध्ये आमच्यासारख्या सर्व ग्रामीण शहरी प्रत्यक्ष फील्डवर काम करणाऱ्या पत्रकारांची नोंदणी झाली पाहिजे. किंवा नाशिक जिल्ह्यातले पत्रकार या आंदोलनात बहुसंख्येनं सहभागी झाले, मात्र मराठा आंदोलनाचा परिणाम पत्रकाराच्या आंदोलनावर झालेला जाणवला. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल राष्ट्रपती भवनात देशभरातल्या काही ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग, मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते. यावेळी राज्यातल्या 10 स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला. त्यात सांगली जिल्ह्यातले देवप्पा खोत, नागपूर जिल्ह्यातले गणपतराव गभणे, परभणीतले डॉ अवधूत डावरे आणि वसंत अंबुरे, मुंबईतले गंगाधर गाडगीळ आणि अनंत गुरव, पुण्यातले बाळासाहेब जांभूळकर, अरविंद मनोलकर, वसंत प्रसाद आणि कोल्हापूर जिल्ह्यातले वसंतराव माने या स्वातंत्र्य सैनिकांचा समावेश आहे. ज्येष्ठ समाजसेवक, विदर्भवादी नेते आणि ज्येष्ठ पत्रकार उमेश बाबू चौबे यांच्या निधनानं नागपूरच्या सामाजिक क्षेत्रातल्या एका समर्पित आणि पितृतुल्य व्यक्तिमत्व आपण गमावलंय, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौबे यांना श्रद्धांजली अर्पण केली. आयुष्याचा मोठा कालखंड विविध चळवळी आणि स्वयंसेवी उपक्रमांमध्ये सक्रिय असलेल्या उमेश बाबूंनी नागपूरच्या सामाजिक क्षेत्राचं पालकत्व खऱ्या अर्थानं निभावलं, त्यामुळे ते सदैव स्मरणात राहतील असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय. हो ची मिन इथं चालू असलेल्या व्हिएतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अजय जयराम, मिथुन मंजुनाथ आणि ऋतुपर्णा दास यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपउपांत्यपूर्व फेरीच्या काल झालेल्या लढतीमध्ये पुरुष एकेरीत जयरामनं ब्राझीलच्या योगोर कोहेल्लो याचा 22-20, 21-14 असा पराभव केला, तर मिथुननं थायलंडच्या अदुलराज नामकुल्ला 18-21, 21-13, 21-19 असं नमवलं.
महिला एकेरीत ऋतुपर्णा दासनं तैवानच्या शिओ युनसुंग हिचा 21-8, 21-14 असा फडशा पाडला. कार्तिक जिंदालचं आव्हान मात्र उपउपांत्यपूर्व फेरीतच आटोपलं. कॅनडाच्या झियावडोंग झेंगनं त्याला 21-10, 24-22 असं हरवलं. बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला एक राज्य एक मत असा नियम लागू करण्याचा आधीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल मागे घेतला असून मुंबई, सौराष्ट्र, वडोदरा आणि विदर्भाला या मंडळात स्थायी सदस्यत्व देण्यासही मंजुरी दिली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी काही अटी आणि शर्तींसह बीसीसीआयच्या घटनेचा मसुदा मंजूर केला. या मसुद्यातल्या सुधारणा न्यायालयाचे मित्र म्हणून नियुक्त केलेल्या गोपाल सुब्रमण्यम यांनी सुचवल्या आहेत. रेल्वे, सेवा आणि विद्यापीठांच्या स्थायी सदस्यत्वालाही न्यायालयानं पुन्हा कायम ठेवलंय. सर्व राज्य क्रिकेट संघटनांनी बीसीसीआयची घटना 30 दिवसात स्वीकारावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही न्यायालयानं म्हटलंय. या निर्णयात पदाधिकाऱ्यांसाठीची 70 वर्ष वयाची मर्यादा मात्र न्यायालयानं कायम ठेवली आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातला लॉर्ड्स मैदानावर होत असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याचा पहिला दिवस काल पावसानं वाया गेला. पावसामुळे काल एकही चेंडू न टाकता पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. आज हवामान कोरडं राहण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं दुसऱ्या दिवसाचा खेळ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या आधीची कसोटी जिंकून 5 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. केरळमध्ये मुसळधार पावसानं निर्माण झालेल्या पूरस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या आपत्तीमध्ये या राज्याला आवश्यक ती सर्व मुदत पुरवण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलंय. या राज्यावर आलेल्या संकटाच्या काळात केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. केरळमध्ये झालेल्या पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे 22 जणांचे बळी गेलेत. लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे कर्मचारी मदतीसाठी पाठवण्यात आले. गेल्या 2 दिवसांपासून केरळमध्ये अतिमुसळधार पावसानं गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. याच काळात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित होणार. तिहेरी तलाक विरोधी सुधारित विधेयक आज राज्यसभेत मांडलं जाण्याची शक्यता. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक विधेयक, राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आणि होमिओपॅथी सुधारणा विधेयक राज्यसभेतही मंजूर. आजच्या जागतिक जैव इंधन दिवसानिमित्त दिल्लीत एका विशेष बैठकीचं आयोजन. बैठकीला पंतप्रधान राहणार उपस्थित. ऊस पिकाचं क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याबाबतच्या योजनेची साखर कारखाने आणि बँकांनी प्रभावी अंमलबजावणी करावी, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. येमेनमध्ये बसवर झालेल्या हल्ल्यात 29 बालकांचा मृत्यू. संयुक्त राष्ट्रांसह जगभरातल्या विविध देशांनी केला निषेध. आणि केरळमधल्या पूरस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केरळच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा. सर्वतोपरी मदतीचं आश्वासन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.